लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आज 27 फेब्रुवारी, आजचा दिवस हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिन। कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। नाशिक शहर हे कुसुमाग्रजांची कर्मभूमी, साहित्य क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या याच कुसुमाग्रजांचा मात्र नाशिकमधील राजकीय नेत्यांना जणू विसर पडला की काय असं दिसून येत आहे। मनसे पक्ष सोडून इतर कुठल्याही पक्षाकडून आज सकाळच्या सत्रात कुसुमाग्रजांना अभिवादन करण्यात आलेलं नाही। कवी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानी आज मनपा आयुक्तांनी मनसेच्या वतीनं सकाळी पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलेलं आहे। मनपा आयुक्त अशोक करंजकर त्याचबरोबर इतर शासकीय अधिकारी यांनी कुसुमाग्रजांना अभिवादन केलंय। मात्र राजकीय क्षेत्रातून मनसे पक्ष सोडता इतर कुठल्याही राजकीय नेते पदाधिकारी यांच्याकडून सकाळच्या सत्रात अभिवादन करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे। आज मराठी भाषा दिन आमच्या सर्व महाराष्ट्रीयन बांधवांचा, सर्व मराठी बांधवांचा आजचा हा खरा आनंदाचा दिवस। आणि नेहमीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी मराठी भाषा असेल, मराठी भाषा दिन असेल, हा नेहमीच उत्साहाने साजरा आम्ही करत आलेलो आहोत। मराठी भाषा, मराठी पाट्या यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने आग्रही असते। आणि मराठी भाषा दिन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज नव्हे तर सातत्याने मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरी करत असते। 2012 ते 2017 ह्या काळामध्ये आम्ही मराठी भाषा दिन हा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आम्ही साजरा करायचो। परंतु येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुन्हा सत्ता येईल, त्यावेळेस मराठी भाषा दिन खूप जोरदार पद्धतीने आणि आनंदाच्या उत्सवामध्ये आम्ही साजरा करू। कुसुमाग्रजांचं हे खरं तर शहर आहे, मात्र इथेच असा उत्सव, आमचं खरं मराठी भाषेवरती प्रेम आहे। इतर पक्ष मुंबईमध्ये किंवा कुठेही जे काही मराठी भाषेबद्दल ते आदर व्यक्त करतात ते त्यांचं वेगळी प्रेम आहे, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र सैनिकांचं खऱ्या अर्थाने मराठी भाषेवरती प्रेम आहे आणि ते आम्ही सातत्याने दाखवूनही दिलेलं आहे। तुमच्या व्यतिरिक्त कुठला राजकीय पक्ष आला नाही, पदाधिकारी आले नाहीत कुठल्या पक्षाचे? ही तर खरी शोकांतिका आहे, परंतु ते नेहमीच वरवरच्या भाषेमध्ये ते बोलत असतात, कृती त्यांच्यावरून कुठल्याच प्रकारची नसते। जी कृती होते ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनंच होत असते। मराठी साहित्य आणि त्यासंबंधित अभ्यास करणाऱ्या आजही अनेक साहित्यिकांना त्यांच्याविषयी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता कायम आहे। मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार आणि कथाकार अशी त्यांची ओळख आहे। कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात महत्वाचं योगदान दिलं। मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले। आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिन हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। आज सर्वत्र कुसुमाग्रजांना अभिवादन केलं जात आहे। कुसुमाग्रजांची कर्मभूमी असलेल्या नाशिकमधील त्यांच्या निवासस्थानी मनपा आणि मनसेच्या वतीनं देखील अभिवादन करण्यात आलेलं आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।